गोंदिया जिले में भू अभिलेख विभाग द्वारा किए जा रहे मतगणना कार्य का प्रदर्शन सटीक मतगणना के लिए नवीन आधुनिक ड्रोन रोवर की सहायता से किया जा रहा है चिन्मय गोटमारे जिला कलेक्टर गोंदिया ने जिला खेल परिसर गोंदिया में भौतिक निरीक्षण किया इस अवसर पर यह प्रदर्शित किया गया कि उक्त ड्रोन से कितनी कम समय में सटीक एवं पारदर्शी मतगणना की जा सकती है जिले में रोवर द्वारा वन अधिकार गणना भूमि अधिग्रहण नगर पालिका हृदय निर्धारण गणना की जाएगी मशीन द्वारा गिनने के बाद उक्त डाटा को जियो रेफरेंस द्वारा सेव किया जाता है उपग्रह के आधार पर अक्षांश और देशांतर के अनुसार अंतरिक्ष की गणना करके उक्त क्षेत्र का सीमांकन किया जाता है इसमें मतगणना का कार्य तीव्र गति से किया जाता है और नागरिकों को शीघ्रता से मतगणना मानचित्र उपलब्ध कराया जाता है इसी तरह विभाग द्वारा नगर परिषद गोंदिया ने ड्रोन से छः गाँवों की गिनती की वहीं उप भू अभिलेख गोंदिया कार्यालय से घर घर जाकर प्रायोगिक आधार पर एक एक संपत्ति की जांच कर मालिकाना हक के निर्धारण की प्रक्रिया शुरू म्हणजे आजच्या काळात जर आपण बघितलं तर जमीन ही अत्यंत महत्त्वाचं एक संसाधन आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांचे जे रेकॉर्ड्स असतात रेकॉर्ड ऑफ राईट्स ज्यांना म्हणतो ते बरोबर असणं हे गरजेचं असतं पूर्वी ई टी एसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टेबलटॉप सर्वेच्या माध्यमातून मोजणी व्हायची त्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या कमीत कमी करण्याचा जरी प्रयत्न करण्यात आला तरी लाईन ऑफ साईटचा सा इश्यू असायचा त्याच्यामध्ये पॉईंट्स घेताना किंवा उंच सखल भाग जर असेल तर ती लेवल मेंटेन करण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम व्हायचा आता रोव्हर टेक्नॉलॉजीमुळे मला जे आपल्या सागरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि मी आता प्रात्यक्षिक पण बघितलं आहे त्याचं त्यावरून असं लक्षात येते की सॅटेलाईटची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे आपल्या या रोव्हरची आपल्या या यंत्राची त्यामुळे मोजणी आणखी गतिमान पद्धतीने होऊ शकेल लगेच त्याचे जे डेटा अपडेशन आहे ते सॅटेलाईट लिंकेजच्या थ्रू आपले जे सर्वर्स आहेत त्यातनं त्याचा जो काही डेटा आहे तो लगेच अपडेट होणार आणि त्यामुळे मोजणीची जी प्रक्रिया आहे ती जास्त फास्ट होणार आणि त्यामुळे जमिनीशी संबंधित जितके पण आपले मुद्दे आहेत मग त्याच्यात वादविवाद पण आले किंवा स्वतःची मालकी मालकीची जमीन त्याचं अधोरेखन करणं पण आलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला याचा फायदा होणार आहे जमिनीच्या बाबतीमध्ये जे काही घोटाळे होतात अर्थात अवैध कब्जा करणे किंवा सीमांच्या बाबतीमधले जे वाद असतील त्यांना सोडवण्यामध्ये भूमाफियांना कंट्रोल करण्यामध्ये या मोजणीमध्ये जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता आणल्या गेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल गोंदिया सी बीसीएन न्यूज लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट